नमस्कार सर्वांना अशोक तळवी युट्यूब मध्ये आपले सर्वांचे सहज स्वागत मित्र आहोत दोन समीकरणे या प्रकरणावरती आधारित संकीर्ण प्रश्न संग्रह पाच मधील काही उदाहरणे की ज्याच्यासाठी आपण नाव देणार आहोत भाग एक ओके okay, चला तर मग पाहूया आपण संकीर्ण प्रश्न संग्रह पाच भाग एक मध्ये काही उदाहरणे प्रश्न पहिला खालीलपैकी योग्य पर्याय निवडा याच्यासाठी विचारलेलं जे पहिलं उदाहरण आहे ते काय बघा तीन एक्धिक पाच वाय बरोबर नऊ आणि पाच एक्स अधिक तीन वाय बरोबर सात तर एक्स अधिक वायची किंमत खालीलपैकी कोणती आहे या दिलेल्या दोन समीकरणांची बेरीज करायची तीन एक्स अधिक पाच एक्स म्हणजेच काय मिळणार आपल्याला आठ एक्स पुन्हा अधिक पाच वाय अधिक तीन वाय म्हणजे अधिक आठ वाय बरोबर नऊ सात सोळा ओके इथं आठ कॉमन निघेल कवसात अधिक वाय शिल्लक राहते बरोबर सोळा म्हणून एक्स अधिक वाय बरोबर सोळा भागिले आठ होणार म्हणजेच आठ दोन्ही सोळा एक्धिक वायची किंमत आपल्याला किती मिळते तर दोन म्हणजेच या ठिकाणी योग्य पर्याय कोणता आपल्याला मिळाला तर ए तो या ठिकाणी आपण उत्तरामध्ये ए पर्याय घेऊया हे झालं पहिल्या उदाहरणाचं उत्तर आता पाहूया आपण दुसरं उदाहरण काय दिलेलं आहे पहा तर या ठिकाणी आयताच्या लांबीतून व रुंदीतून पाच वजा केले तर त्याची परिमिती सव्वीस येते या माहितीचे गणिती भाषेतील रूपांतर खालीलपैकी कोणते ओके okay? आता आयताची लांबी आपल्याला माहिती नाही ती समजली x आयताची रुंदी माहिती नाही ती समजली आपण वाय आता लांबीतून व रुंदीतून पाच वजा केले म्हणजेच x 5 पाच झाले आणि वाय 5 पाच झाले ओके okay? तर त्याची परिमिती सव्वीस येते मग आता आयताची परिमिती बरोबर काय हो तर लांबी अधिक रुंदी लांबी एक्स वजा पाच अधिक रुंदी वाय 5 पाच याची दुप्पट याची दुप्पट बरोबर परिमिती मिळते मग परिमिती आपल्याला सव्वीस दिलेली आहे बरोबर सव्वीस म्हणून आता हे दोन तिकडे गेलं सव्वीस भागीले दोन म्हणजे इकडे मिळणार आहे आपल्याला तेरा आणि इथं कवसामध्ये बघा यक्स अधिक वाय वजा पाच वजा पाच म्हणजेच वजा दहा म्हणून यक्स अधिक वाय वाज बरोबर तेरा हे वजा दहा उजव्या बाजूला गेलं म्हणजे अधिक दहा झालं ओके म्हणून यक्स अधिक वाय बरोबर तेरा आणि दहा तेवीस ओके या ठिकाणी एक्साधिक वाय बरोबर तेवीस असं आपल्याला गणिती रूपांतर केलेलं समीकरण मिळतं मात्र तो पर्याय कुठेही शोधा बघा एक यक्साधिक वाय बरोबर तेवीस तरी तर सी बरोबर म्हणजे आपल्याला योग्य पर्याय कोणता मिळतो सी याचं उत्तर आपल्याला मिळालं पर्याय शी त्याच्यानंतर आता आपल्याला दिलं तर तिसरं उदाहरण बघा तिसरं उदाहरण काय आहे अजय हा विजयपेक्षा पाच वर्षांनी लहान आहे अजय हा विजयपेक्षा पाच वर्षांनी लहान आहे त्या दोघांच्या वयांची बेरीज पंचवीस आहे तर अजयचे वय किती अजयचे वय किती हे आपल्याला काढायला सांगितलेलं आहे या ठिकाणी लहान कोण आहे अजय अजयचं वय मानला आपण यक्स आणि विजय विजयपेक्षा अजय पाच वर्षांनी लहान आहे म्हणजे विजयचं वय झालं काय एक साधिक पाच वर्षे न? त्या दोघांच्या वयांची बेरीज पंचवीस आहे मग या दोघांच्या वयांची बेरीज एक साधिक एक साधिक पाच बरोबर किती मिळते आपल्याला पंचवीस म्हणून एक साधिक एक्स म्हणजे दोन एक्स बरोबर हे पाच तिकडे गेलं पंचवीस पाच म्हणजेच वीस मिळतं म्हणून यक्स बरोबर वीस भागिले दोन म्हणजेच दहा यक्ष आपण आजयचं वय मानलेलं होतं आणि आपल्याला आजयचं वय काढायला सांगलेलं आहे म्हणजे ते वय किती मिळतं आपल्याला दहा मग दहासाठी कोणता पर्याय आहे तो पाहूया तर या ठिकाणी शी ही। किती कोणता पर्याय आहे तर सी म्हणजे उत्तर आपल्याला मिळतं पर्याय सी ओके अशा पद्धतीनं हा पहिला प्रश्न होता तो संपलेला आहे लगेचच पाहूया आपण आता पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन खालील एक सामायिक समीकरणे सोडवा त्याच्यातलं पहिलं उदाहरण दिलेलं आपल्याला आहे दोन एक्स अधिक वाय बरोबर पाच आणि तीन एक्स वजा वाय बरोबर पाच सुरुवातीलाही एक सामायिक समीकरण सोडवत असताना आपण काय करायचं पहिलं समीकरण काय आहे ते उतरून घ्यायचं दोन एक्स अधिक वाय बरोबर पाच आणि हे समीकरण एक साधिक बी वाय बरोबर सी या स्वरूपात असेल तर तसंच ठेवायचं आणि त्याला आपण क्रमांक द्यायचा एक ओके okay, पुन्हा दुसरं समीकरण काय दिलेलं आहे तीन याक्स वजा वाय बरोबर पाच याला आपण दुसरं समीकरण समजायचं आता या दोन्ही समीकरणांचं जर निरीक्षण केलं तर या ठिकाणी वायचा सगुणक सारखा आहे मग वायचा लोप आपल्याला पटकन करता येतो एक म्हणजे अधिक वाय आणि दुसरं वजा वाय दोन्ही समीकरणांची बेरीज केली की वायचा लोप आपल्याला या ठिकाणी करता येतो मग आपण इथं विधान लिहायचं समीकरण एक व समीकरण दोनची बेरीज करू दोनची बेरीज करू आता या दोघांची बेरीज केल्यानंतर डायरेक्ट बेरीज करू म्हणून लिहिलेलं आपण दोन एक्स अधिक तीन एक्स बरोबर पाच एक्स मिळतंय अधिक व्हायला वजा व्हाय निघून जाते बरोबर पाच आणि पाच किती मिळालं या ठिकाणी दहा म्हणून यक्स बरोबर दहा भागिले पाच म्हणजेच पाच दोन्ही दहा इथं आपल्याला यक्सची किंमत किती मिळाली दोन ओके आता ची मिळालेली किंमत आहे ती समीकरण एक आणि दोन याच्यातलं सोपं कोणतं समीकरण वाटतंय त्याच्यामध्ये ठेवायची तर पहिलं समीकरण मग आता आपण या ठिकाणी लिहूया ची किंमत ची किंमत समीकरण समीकरण एकमध्ये ठेवू एकमध्ये ठेवू आता मग ते पहिलं समीकरण आहे ते पुन्हा उतरून घ्यायचं म्हणजे दोन यक्स अधिक वाय बरोबर पाच ओके म्हणून आता दोन गुणिले यक्सची किंमत किती आहे दोन अधिक वाय बरोबर पाच म्हणून बेदुनी चार अधिक वाय बरोबर पाच म्हणून या ठिकाणी वाय बरोबर पाच चारचं चार पक्षांतर करा म्हणजे ते वजा चार होईल म्हणून वाय बरोबर पाच वजा चार म्हणजे आपल्याला किंमत किती मिळाली एक मिळाली ओके या ठिकाणी एक्स आणि वायच्या दोन्ही आपल्याला किंमती मिळाल्या म्हणून उक्कल बरोबर या समीकरणांची उक्कल बरोबर यक्स कॉमा वाय बरोबर म्हणजे यक्स निर्देशक अगोदर आणि वाय निर्देशक नंतर लिहायचा यक्स निर्देशक किती आलेला आहे आपला दोन आणि वाय निर्देशक एक म्हणजे या आपल्याला उक्कल काय मिळाली दोन कॉमा एक ओके लगेचच पाहूया आपण आता पुढचं उदाहरण प्रश्न क्रमांक दोन मधील दुसरं उदाहरण सुरुवातीला आपण दिलेली समीकरणं जी आहेत यक्स वजा दोन वाय बरोबर वजा एक याला आपण एक समजूया आणि दुसरं दिलेलं समीकरण आहे दोन यक्स वजा वाय बरोबर सात याला आपण दोन हा नंबर देऊया आता या ठिकाणी बघा यक्ष सगुणक सारखा आहेत का नाही वायचं सुद्धा सगुणक सारखा आहेत का नाही मग आपल्याला सगुणक सारखा करून घ्यायला पाहिजे या ठिकाणी आपण वायचा सगुणक सारखा करून घेऊया तो कसा करायचा तर समीकरण दोनच्या जर दोन्ही बाजूमध्ये आपण दोन न गुंतलं समीकरण दोनच्या दोन्ही बाजूत आपण दोन न, न जर गुणलं तर वायचा सगुणक आपल्याला दोन मिळतो मग लिहूया या ठिकाणी आपण समीकरण दोनच्या दोन्ही बाजूत दोन्ही बाजूत कितीने दोन ने गुणून दोन ने गुणून गुणयात आपण म्हणजेच काय होणार बे दोन्ही चार यक्स वजा दोन वाय म्हणजे दोन वाय बरोबर सात दोन्ही चौदा हे आपल्याला मिळालं तिसरं समीकरण आता पहिल्या आणि तिसऱ्या समीकरणाचा विचार करायचा आता समीकरण तीनमधनं जर आपण समीकरण एक वजा केलं तर काय होणार आहे वायचा लोप या ठिकाणी होणार आहे म्हणूया आपण समीकरण तीनमधून समीकरण तीनमधून समीकरण एक वजा करू वजा करू याच्यासाठी सुरुवातीला तिसरं जे समीकरण आहे चार एक्स वाजा दोन वाय बरोबर चौदा हे अगोदर लिहायचं त्याच्या खाली पुन्हा पहिलं समीकरण एक्स वाजा दोन वाय बरोबर वजा एक लिहायचं आडवी एक इथं रेग मारायची आणि वजाबाकी करायची म्हटल्यानंतर खालच्या असणाऱ्या पदांची चिन्ह काय करायची या ठिकाणी बदलायची आधिकचं या ठिकाणी झालं वजा ह्या वजाचं झालं आधिक ह्या वजाचं सुद्धा झालं आधिक बरोबर चौदा एक पंधरा या ठिकाणी आपल्याला मिळतं पुन्हा वजा दोन वायला अधिक दोन वाय निघून जाते आहे आणि चार मधून एक एक्स गेले म्हणजेच राहिले किती तीन एक्स म्हणून या ठिकाणी यक्स बरोबर काय होणार पंधरा भागिले तीन म्हणजेच तीना पाचची पंधरा इथं आपल्याला मिळाली यक्षची किंमत किती पाच ओके आता ही मिळालेली ची किंमत समीकरण आपल्याला पहिलं दुसरं आणि तिसरं यापैकी कोणतं सोपं वाटते त्याच्यामध्ये ठेवायची समजा आपल्याला समीकरण एक मध्येची किंमत ठेवायची आहे तर आपण लिहूया यक्षची किंमत यक्षची किंमत समीकरण एक मध्ये ठेवू समीकरण एक मध्ये ठेवू ओके मग पहिलं समीकरण काय आहे यक्स वजा दोन वाय बरोबर वजा एक हे उतरून घ्यायचं म्हणून यक्ष किंमत पाच वजा दोन वाय बरोबर वजा एक ओके आता काय करतो हे वजा एक डावीकडे घेतो आणि वजा दोन वाय उजवीकडे नेतो म्हणजेच काय होणार पाच ते वजा इकडे एक इकडं आल्यानंतर काय होणार अधिक एक बरोबर हे वजा दोन वाय उजव्या बाजूला नेल्यानंतर अधिक दोन वाय होणार आहे म्हणून दोन वाय बरोबर पाच आणि एक सहा ओके म्हणून वाय बरोबर वाय बरोबर आता सहा भागिले काय होणार आहे दोन म्हणजे बे त्रिक सहा म्हणजे वायची किंमत आपल्याला या ठिकाणी किती मिळाली तीन मिळाली ओके म्हणून शेवटी उकर उकर बरोबर एक्स कॉमा वाय बरोबर एक्स ची किंमत किती आहे पाच आणि वायची किंमत किती आहे तीन ही झाली या समीकरणांची उकर ओके लक्षात आलं तुमच्या सर्वांच्या ठीक आहे लगेचच पाहूया आपण आता पुढचं उदाहरण उदाहरण क्रमांक तीन काय दिले बघा एक्स अधिक वाय बरोबर अकरा आणि दोन एक्स वजा तीन वाय बरोबर सात दिलेली समीकरणं एक्स अधिक बी वाय बरोबर सी या स्वरूपात आहेत सुरुवातीला आपण पहिलं समीकरण एक्स अधिक वाय बरोबर अकरा लिहून घेऊया त्याला क्रमांक एक देऊया त्याच्यानंतर दुसरं समीकरण दोन यक्स वजा तीन वाय बरोबर सात याला दुसरा क्रमांक देऊया या ठिकाणी आता एक्सचे सगुणक सा, सा समान नाहीत वायचे सुद्धा समान नाही मग आता काय करूया आपण वायचा लोप करण्यासाठी समीकरण एकच्या दोन्ही बाजूत आपण काय करूया न गुणूया मग लिहूया आपण या ठिकाणी समीकरण एकच्या दोन्ही बाजूत दोन्ही बाजूत कितीने तीन ने गुणून तीनने गुणून काय समीकरण मिळतंय बघूया पहिल्या समीकरणाला दोन्ही बाजूत तीन ने नंतर तीन एक्स अधिक तीन वाय बरोबर अकरा त्रिक तेहत्तीस हे मिळालं आपल्याला तिसरं समीकरण ओके आता दुसऱ्या आणि तिसऱ्या समीकरणाचा विचार करायचा दोन आणि तीन या क्रमांकाच्या समीकरणाची जर बेरीज केली तर बघा वजा तीन वाय अधिक तीन वाय म्हणजे वायचा लोप होतो मग लिहूया आपण या ठिकाणी समीकरण दोन व समीकरण तीनची तीनची बेरीज बेरीज करून आपण बेरीज डायरेक्ट लिहायची ओके दोन एक्स अधिक तीन एक्स म्हणजेच किती झाले पाच यक्स वजा तीन वयाला अधिक तीन वाय निघून गेले बरोबर सात अधिक तेहत्तीस म्हणजेच किती झाले चाळीस म्हणून यक्स बरोबर चाळीस भागिले पाच म्हणजेच पंचा ते चाळीस यक्ष किंमत या ठिकाणी आपल्याला किती मिळाली आठ मिळाली ओके आता यक्षची किंमत समीकरण पहिलं सोपं आहे त्याच्यामध्ये ठेवूया यक्षची किंमत यक्षची किंमत समीकरण एकमध्ये ठेवू समीकरण एकमध्ये ठेवू ओके मग पहिलं समीकरण उतरून घ्यायचं यक्स अधिक वाय बरोबर अकरा म्हणून आठ अधिक वाय बरोबर अकरा म्हणून वाय बरोबर अकरा हे आठ तिकडे गेलं म्हणल्यानंतर ते अधिकचं झालं वाजा म्हणून वाय बरोबर आठ आणि तीन अकरा म्हणजे वायची किंमत मिळाली आपल्याला तीन ओके या ठिकाणी यक्स आणि वाय दोघांच्याही किमती मिळाल्या म्हणून शेवटी काय द्यायचं उक्कल बरोबर कौसात यक्स वाय बरोबर यक्ष किंमत आहे आठ वायची किंमत आहे तीन म्हणजे आपल्याला आठ कॉमा तीन या उदाहरणाची उक्कल मिळालेली आहे लगेचच पाहूया आपण आता पुढचं उदाहरण उदाहरण क्रमांक चार काय दिलंय बघा दोन यक्ष अधिक वाय बरोबर वजात दोन हे पहिलं समीकरण दिलेलं आहे आणि दुसरं काय आहे तीन यक्स वाजा वाय बरोबर सात हे दुसरं समीकरण दिलेलं आहे या ठिकाणी वायचा सगुणक एक आहे इथंसुद्धा वायचा सगुणक एक आहे विरुद्ध चिन्ह आहेत म्हटल्यानंतर या दोन्ही समीकरणाची आपण जर बेरीज केली तर डायरेक्ट वायचा लोप या ठिकाणी होतो मग आपण लिहूया या ठिकाणी विधान समीकरण एक व समीकरण दोनची बेरीज करून बेरीज बेरीज केल्यानंतर वायचा लोभ होतोय बघा बेरीज करून दोन एक्स अधिक तीन एक्स म्हणजेच मिळाले आपल्याला पाच एक्स अधिक वायला वजा निघून गेले बरोबर वजा दोन अधिक सात म्हणजेच काय मिळतं आपल्याला वजाबाकी बाकी होते सातमधून दोन गेले राहिले पाच मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक म्हणून यक्स बरोबर पाच भागिले पाच म्हणजेच या ठिकाणी मिळणार आपल्याला एक एक किंमत किती मिळते एक आता मिळालेली यक्षची किंमत आपण सोपं समीकरण कोणतं आहे त्याच्यामध्ये ठेवूया ठेवूया आपण पहिल्या समीकरणामध्ये यक्षची किंमत यक्षची किंमत समीकरण एकमध्ये ठेवू एकमध्ये ठेवू मग ज्या समीकरणामध्ये आपल्याला एक किंमत ठेवायची समी ते समीकरण पुन्हा उतरून घ्यायचं काय आहे समीकरण एक दोन यक्ष अधिक वाय बरोबर वजा दोन म्हणून दोन गुणिले एकशे किंमत एक अधिक वाय बरोबर वजा दोन म्हणून बे की बे अधिक वाय बरोबर वजा दोन म्हणून वाय बरोबर वजा दोन हे आता दोन उजवीकडे जाणार म्हणजे ते सुद्धा वजा होणार म्हणून वाय बरोबर वजा दोन वजा दोन म्हणजेच वजा चार या ठिकाणी आपल्याला वायची किंमत मिळाली वजा चार म्हणून उक्कल उक्कल बरोबर यक्स कॉमा वाय बरोबर यक्सची किंमत आहे एक आणि वायची किंमत आहे वजा चार म्हणजे या एक सामायिक समीकरणाची उकल आपल्याला मिळाली एक कॉमा वजा चार पाहूया लगेचच पुढचं उदाहरण उदाहरण क्रमांक पाच दोन एक्स वजा वाय बरोबर पाच उतरून घेऊया दोन एक्स वजा वाय बरोबर पाच हे पहिलं समीकरण आहे पुन्हा दुसरं तीन एक्स अधिक दोन वाय बरोबर अकरा तीन एक्स अधिक दोन वाय बरोबर अकरा हे दुसरं समीकरण आहे आता इथं वाय uh, या चलाचं जे चिन्ह आहे ती विरुद्ध चिन्ह आहेत म्हणजेच वायचे सगुणक सारखे केले तर वायच आपल्याला पटकन लोक करता येतो समीकरण दोनमध्ये वायचा सगुणक दोन आहे मग समीकरण एकमध्ये सुद्धा दोन करून घ्यायला पाहिजे म्हणजे समीकरण एकच्या बाजू दोन्ही बाजूमध्ये आपण काय करूया दोननं गुणून घेऊया म्हणजे लिहूया आपण या ठिकाणी समीकरण एकच्या एकच्या दोन्ही बाजूत दोन्ही बाजूत न गुणायचं आपण दोनने गुण दोन ने गुणोन काय मिळतंय समीकरण बघा बेदुनी चार यक्स वजा दोन वाय बरोबर पाच दोन्ही दहा हे आपल्याला मिळालं तिसरं समीकरण आता दुसऱ्या आणि तिसऱ्या समीकरणाचा विचार करायचा दोघांची जर बेरीज केली की व्हायचा लोप होतोय म्हणजे आपण या ठिकाणी समीकरण दोन व समीकरण तीन ची बेरीज बेरीज करून बेरीज करून आ, तीन एक्स अधिक चार एक्स म्हणजेच किती झाले सात एक्स बरोबर अधिक दोन वाईला वजा दोन वाय निघून गेले बरोबर अकरा आणि दहा एकवीस म्हणून यक्स बरोबर एकवीस भागिले सात किती एकवीस भागिले सात बरोबर सात त्रिक एकवीस ओके म्हणून यक्सची किंमत आपल्याला काय मिळाली तीन मिळाली ची किंमत या ठिकाणी मिळाली आपल्याला तीन आता ची किंमत समीकरण एक दोन तीन पैकी कोणतं सोपं वाटते त्याच्यामध्ये ठेवायची मग आता आपण दुसऱ्या समीकरणात ठेवूया ची किंमत किंमत समीकरण दोन मध्ये ठेवू समीकरण दोन मध्ये ठेवू मग दुसरं समीकरण काय आहे हो तीन यक्स अधिक दोन वाय बरोबर अकरा म्हणून यक्ष किंमत तीन आहे आता तीन गुणिले तीन अधिक दोन वाय बरोबर अकरा म्हणून तीन त्रिक नऊ अधिक दोन वाय बरोबर अकरा म्हणून दोन वाय बरोबर अकरा वजा नऊ नौ बरोबर नऊ दोन अकरा ओके म्हणून दोन वाय बरोबर किती मिळाला आपल्याला दोन म्हणून वाय बरोबर किती दोन भागिले दोन म्हणजेच एक वाय बरोबर किती किंमत मिळाली आपल्याला एक ओके म्हणून या ठिकाणी आपण लिहायचं उक्कल उक्कल बरोबर उक्कल बरोबर एक्स क्वामा वाय म्हणजे एक्स निर्देशक किती आहे तीन आणि वाय निर्देश किती आहे एक तीन कॉमा एक या समीकरणांची आपल्याला उक्कल काय मिळाली तीन क्वामा एक पाहूया आपण आता पुढचं उदाहरण उदाहरण सहावे काय दिलं आहे बघा यक्स वजा दोन वाय बरोबर वजा दोन हे आपल्याला पहिलं समीकरण दिलं आहे आणि दुसरं काय दिलं आहे बघा यक्स अधिक दोन वाय बरोबर दहा दिलेलं आहे आता या ठिकाणी वजा दोन वाय अधिक दोन वाय दोघांची बेरीज केली की, की वायचा पटकन लोप होतोय मग आपण लिहूया समीकरण एक व समीकरण दोनची बेरीज करून दोघांची आपण आता बेरीज करून डायरेक्ट लिहूया एक्स अधिक एक्स म्हणजेच किती मिळाले दोन यक्स वजा दोन वाय अधिक दोन वाय निघून गेले बरोबर वजा दोन अधिक दहा म्हणजेच किती आठ दहातून दोन गेले राहिले आठ मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक म्हणून यक्स बरोबर आठ भागिले दोन बरोबर बेचोक आठ म्हणून या ठिकाणी यक्सची किंमत आपल्याला मिळाली चार यक्सची किंमत किती मिळाली चार आता यक्सची मिळालेली किंमत आपण समीकरण दोन मध्ये किंमत समीकरण दोन मध्ये ठेवू दुसरं समीकरण काय आहे यक्स अधिक दोन, दोन वाय बरोबर दहा म्हणून चार अधिक दोन वाय बरोबर दहा म्हणून दोन वाय बरोबर दहा वाजा चार होते म्हणून दोन वाय बरोबर सहा म्हणून वाय बरोबर सहा वागिले दोन बरोबर बेत्रिक सहा म्हणून वायची किंमत आपल्याला मिळाली तीन ओके या ठिकाणी वाय किती मिळालं आपल्याला तीन म्हणून उक्कल उक्कल बरोबर यक्स कॉमा वाय बरोबर चार क्वामा तीन अशा पद्धतीनं या समीकरणांची आपल्याला उकल मिळालेली आहे ओके तर हा प्रश्न दुसरा होता तो या ठिकाणी संपलेला आहे लगेचच पाहणार आहोत आपण आता पुढचा प्रश्न प्रश्न तिसरा चलाचे सहगुणक समान करून खालील समीकरणे सोडवा पहिलं दिलेलं उदाहरण बघा काय दिलेलं आहे समीकरण पहिलं तीन यक्स वाजा चार वाय बरोबर सात हे पहिलं समीकरण दुसरं समीकरण दिलेलं आहे पाच यक्स अधिक दोन वाय बरोबर तीन याला आपण दोन समजूया ओके आता सगुणक सा आ, समान करायची आता इथं वायचा लोप आपल्याला पटकन करता येतो पण कधी दुसऱ्या समीकरणाच्या दोन्ही बाजूत जर आपण दोन न गुणलं तर बेदोनी चार येते म्हणजे वायचे सगुणक इथं चार इथं चार होतोय ओके ओके तर लिहूया आपण या ठिकाणी समीकरण चार दोन्ही बाजूत दोन्ही बाजूत दोन ने गुणून दोन ने गुणून ओके दोन न गुणल्यानंतर काय होते बघा पाच दुनी दहा एक्स अधिक बे दोन्ही चार वाय बरोबर तीन दुनी सहा हे आपल्याला मिळालं तिसरं समीकरण आता पहिले आणि तिसऱ्या समीकरणाचा विचार करायचा दोघांची बेरीज करायची समीकरण एक व समीकरण तीनची बेरीज करून बेरीज करून काय होते बघा तीन एक्स अधिक दहा एक्स म्हणजेच किती मिळाले आपल्याला तेरा एक्स वधा चारवायला अधिक चारवाय निघून गेले बरोबर सातन सहा तेरा म्हणून यक्स बरोबर तेरा भागिले तेरा बरोबर एक म्हणून औ, यक्स बरोबर आपल्याला काय मिळतं या ठिकाणी एक मिळालं यक्सची किंमत आपल्याला किती मिळाली एक आता यक्सची मिळालेली किंमत आहे ती सोपं समीकरण दुसरं आहे त्याच्यामध्ये ठेवूया यक्सची किंमत यक्सची किंमत समीकरण दोन मध्ये ठेवू दोन मध्ये ठेवू मग दुसरं समीकरण काय आहे पाच यक्स अधिक दोन वाय बरोबर तीन म्हणून पाच गुणिले एकशे किंमत एक अधिक दोन वाय बरोबर तीन म्हणून पाच एके पाच अधिक दोन वाय बरोबर तीन म्हणून दोन वाय बरोबर तीन वजा पाच बरोबर वजा दोन म्हणून वाय बरोबर वजा दोन भागिले दोन म्हणजेच किती मिळतं आपल्याला वजा एक किती मिळालं वजा एक म्हणून वायची किंमत आपल्याला मिळाली वजा एक आपण okay? या चौकटीमध्ये ठेवूया ओके म्हणून शेवटी उक्कल उक्कल बरोबर एक्स क्वामा वाय बरोबर एक क्वामा वजा एक अशी आपल्याला या समीकरणांची इथं उक्कल मिळालेली आहे लगेचच पाहूया प्रश्न क्रमांक तीनमधील पुढचं उदाहरण उदाहरण दुसरे पाच यक्स अधिक सात वाय बरोबर सतरा हे पहिलं समीकरण दिलेलं आहे दुसरं तीन यक्स वाजा दोन वाय बरोबर चार याला आपण दोन समजूया ओके आता या ठिकाणी आपल्याला वायचा लोप करता करायचं जर ठरवलं तर आपल्याला समीकरण एकला दोन्ही बाजूत दोननं गुणायला पाहिजे आणि समीकरण दोनच्या दोन्ही बाजूत सातनं गुणायला पाहिजे मग लिहूया आपण या ठिकाणी समीकरण एकला समीकरण एकला किती न दोन ने व समीकरण दोन ला सातने गुण ने गुण ओके आता एकला आपण दोन न गुणायचं आहे म्हणजे पाच दुनी दहा यक्स अधिक बेसत्ती चौदा वाय बरोबर सतरा दुनी चौतीस हे आपल्याला मिळालं तिसरं समीकरण आता समीकरण दोनला ला कितीनं गुणायचं आहे सात न सात त्रिक एकवीस यक्स वजा सात दोन्ही चौदा वाय बरोबर सात चौक अठ्ठावीस असे आपल्याला चौथं समीकरण मिळालं आता दोन्ही तीन आणि चार या समीकरणाचा विचार करायचा दोघांची बेरीज केली की वायचा लोक होतोय बघा समीकरण तीन व समीकरण चार ची बेरीज करून बेरीज करून काय होते बघा दहा एक्स अधिक एकवीस एक्स म्हणजेच किती मिळालं आपल्याला एकतीस एक्स हम्म अधिक चौदा वयला वाजायचा चौदा वय निघून गेले बरोबर आठ चार बाराशे दोन हच्याला एक सहा बासष्ट म्हणून यक्स बरोबर बासष्ट भागिले एकतीस बरोबर एकतीस दोन्ही बासष्ट म्हणून यक्स बरोबर आपल्याला काय मिळाले किंमत दोन ची किंमत या ठिकाणी आपल्याला दोन मिळाली आता ची किंमत आपण सोपं समीकरण पहिलंच आहे त्याच्यात ठेवूया ची किंमत ची किंमत समीकरण एकमध्ये ठेवू एकमध्ये ठेवू समीकरण पहिलं उतरून घ्यायचं पाच यक्ष अधिक सात वाय बरोबर सतरा म्हणून पाच गुणिली एकशे किंमत दोन अधिक सात वाय बरोबर सतरा म्हणून पाच गुणी दहा अधिक सात वाय बरोबर सतरा म्हणून सात वाय बरोबर सतरा वजा दहा म्हणून सात वाय बरोबर सतरातून दहा गेली राहिली सात म्हणून वाय बरोबर सात भागेले सात म्हणजेच किती मिळणार आपल्याला एक वायची किंमत या ठिकाणी मिळाली आपल्याला एक म्हणून उक्कल उक्कल बरोबर यक्स क्वामा वाय बरोबर दोन क्वामा एक ही मिळाली आपल्याला या समीकरणांची उपकरण ओके लगेचच पाहूया या, या प्रश्नातील पुढचं उदाहरण प्रश्न तिसऱ्यातील उदाहरण क्रमांक तीन काय दिलंय समीकरण पहिलं लिहून घेऊया यक्स वजा दोन वाय बरोबर वजा दहा याला पहिलं समीकरण समजूया पुढचं समीकरण दिलं तीन यक्ष वजा पाच वाय बरोबर वाजा बारा याला दुसरं समीकरण आपण समजूया ओके आता आपण थोडक्यात बघायचं तर पहिल्या समीकरणाला जर आपण दोन्ही बाजू तीननं गुणलं तर यक्षे सगुणक सारखे होतात का नाही मग आपण तसं करूया समीकरण एकच्या दोन्ही बाजूत दोन्ही बाजूत कितीनं गुणायचं आपण तीन ने गुणून तीन ने गुणून काय मिळणार समीकरण तीन अक्षवाय बरोबर दायत्रिक तीस म्हणजे वजा तीस हे मिळालं आपल्याला तिसरं समीकरण आता दुसऱ्या आणि तिसऱ्या समीकरणाचा विचार करायचा आपण काय करूया आता समीकरण दोन मधून समीकरण तीन वजा करूया समीकरण दोन मधून समीकरण दोन मधून समीकरण तीन वजा करू वजा करू वजा बाकीच्या वेळेला मात्र आपण वजा करू म्हणायचं आणि ती बरोबर दोन्ही समीकरणं एकाखाली एक उतरून घ्यायची आता कुठल्यातून आपण वजा करणार आहे दोन म्हणून मग सुरुवातीला दुसरं समीकरण उतरून घ्यायचं काय आहे ते करन, तीन यक्स वजा पाच वाय बरोबर वजा बारा आहे त्याच्या खाली तिसरं समीकरण तीन यक्स वाजा सहा वाय बरोबर वजा तीस आहे आडवी रेग अशी खाली मारायची जरा अंतर ठेवून आता वजाबाकी करायची म्हटल्यानंतर खाली असणाऱ्या पदांची सगळ्या चिन्ह बदलायची याचं अधिक याचं झालं वजा या वजात झालं अधिक ह्या वजात झालं अधिक बरोबर आता इथं वजा बारा अधिक तीस झालं मग आता तीसमधून बारा गेले राहिले किती अठरा राहिले अठरा इथं आता वजा पाच अधिक सहा म्हणजे राहिलं फक्त वाय हे अधिक तीन एक्स वजा तीन एक्सला निघून गेले म्हणून या ठिकाणी आपल्याला वायची किंमत काय मिळाली वाय बरोबर अठरा ही वायची आपल्याला मिळालेली किंमत आहे ती आता सोपं समीकरण कोणतं आहे तर पहिलं वायची किंमत समीकरण एक मध्ये ठेवूया वायची किंमत वायची किंमत समीकरण एक मध्ये ठेवू एक मध्ये ठेवू मग पहिलं समीकरण काय आहे याक्स वजा दोन वाय बरोबर वजा दहा हे उतरून घ्यायचं म्हणून यक्स वजा दोन गुणिले अठरा बरोबर वजा दहा म्हणून यक्स वजा दोन गुणिले अठरा म्हणजे वजा छत्तीस बरोबर वजा दहा म्हणून यक्स बरोबर हे वजा छत्तीस इकडे गेलं उजवीकडं म्हटल्यानंतर ते झालं धन म्हणजे छत्तीस मूळचं वजा या ठिकाणी दहा आहे म्हणून यक्स बरोबर छत्तीसातून दहा गेले राहिले किती सव्वीस म्हणजे या ठिकाणी आपल्याला यक्सची किंमत किती मिळाली सव्वीस ओके म्हणून या समीकरणाची उकल उक्कल बरोबर यक्स कॉमा वाय बरोबर यक्सची किंमत सव्वीस आणि वायची किंमत किती आहे अठरा ही झाली या एक सामायिक समीकरणांची उकल लगेचच पाहूया आपण पुढचं उदाहरण उदाहरण क्रमांक चार पहिलं समीकरण चार यक्स अधिक वाय बरोबर चौतीस दिलेलं आहे त्याला आपण एक समजूया दुसरं यक्स अधिक चार वाय बरोबर सोळा याला दुसरा क्रमांक देऊया आता दुसऱ्या समीकरणाच्या जर दोन्ही बाजूत आपण चार न गुंतलं तर एकशे सगुणक सारखे होतात मग आपण तसं करूया समीकरण दोनला दोन्ही बाजूत दोन्ही बाजूत कितीनं गुणायचं आपण ने गुणून ने गुणून म्हणून काय होणार ला गुणूया चार गुण एक्स म्हणजे चार यक्स अधिक चारी चोक सोळा वाय बरोबर सोळा चोक चौसष्ट असं आपल्याला हे तिसरं समीकरण मिळालं आता काय करायचं ह्या तिसऱ्या समीकरणातनं हे पहिलं समीकरण वजा करायचं समीकरण तीन मधून समीकरण एक वजा करू वजा करू तिसरं समीकरण अगोदर उतरून घ्यायचं चार यक्स अधिक सोळा वाय बरोबर चौसष्ट त्याच्या खाली पहिलं समीकरण चार यक्स अधिक वाय बरोबर चौतीस वजा बाकी करायच्या म्हणजे खाली एक आडी रेग मारायची याचं झालं चिन्ह वजा याच वजा याच झालं वजा बरोबर चौसष्टमधून चौतीस गेले राहिले किती फक्त तीस मोठ्या संख्येचा चिन्ह सोळा वायमधून एक वाय गेले राहिले पंधरा वाय आणि चार एक्सला हे चार एक्स निघून गेले म्हणून वाय बरोबर तीस भागीले पंधरा होणार म्हणजे पंधरा दोन्ही तीस वायची किंमत आपल्याला किती मिळाली दोन आता ही वायची किंमत आपण समीकरण दोनमध्ये ठेवूया वायची किंमत वायची किंमत समीकरण दोन मध्ये ठेवू समीकरण दोन मध्ये ठेवू मग दुसरं समीकरण काय आहे यक्स अधिक चार वाय बरोबर सोळा म्हणून यक्स अधिक चार गुणिले वायची किंमत दोन बरोबर सोळा म्हणून यक्स अधिक चार जुनी आठ बरोबर सोळा म्हणूनच यक्स बरोबर सोळा वजा आठ बरोबर आठ म्हणून या ठिकाणी आपल्याला यक्सची किंमत मिळाली आठ ओके म्हणून शेवटी उक्कल उक्कल बरोबर किंमत आठ आणि वायची किंमत किती आहे दोन या एक सामायिक समीकरणाची आपल्याला उक्कल काय मिळाली आठ क्वामा दोन ओके तर आपण पाहणार आहोत आता पुढचा प्रश्न प्रश्न चौथा खालील एक सामायिक समीकरणे सोडवा त्याच्यातलं पहिलं उदाहरण दिलेलं आहे बघा आपल्याला एक्स भागिले तीन अधिक वाय भागिले चार बरोबर चार सुरुवातीला आपण उतरून घेऊया एक्स भागिले तीन अधिक वाय भागिले चार बरोबर चार याला आपण पहिलं समीकरण समजूया दुसरं दिलेलं आहे आपल्याला एक्स भागिले दोन वजा वाय भागिले चार बरोबर एक याला आपण दुसरं समीकरण समजूया ओके आता या ठिकाणी मात्र समीकरणांच्या मध्ये थोडासा आपल्याला फरक जाणवतोय तो म्हणजे काय छेद आलेला आहे छेद येऊ दे छेद आला तरी आपण काही भ्यायची गरज नाही पहिल्या समीकरणामध्ये बघा छेदात काय आहे तीन आणि चार या दोघांचा लसावी काढायचा तीन आणि चारचा लसावी किती येणार बारा बरोबर तीन आणि चारचा लसावी बारा मिळणार आहे आपल्याला मग त्या छेदाच्या लसावीनं बरोबर समीकरण एकच्या दोन्ही बाजूत आपण काय करायचं मग लिहू आपण समीकरण एक ला समीकरण एक ला छेदाच्या छेदाच्या लसावी लसावी बाराने गुणन बाराने गुणन काय मिळते बघा आता एक्स भागिले तीनला बारा न गुण तर तीन चोक बारा म्हणजेच काय मिळणार आपल्याला चार एक्स अगा बारा गुणिले एक्स भागिले तीन म्हणजे तीन चौक बारा चार गुणिले एक्स म्हणजे चार एक्स अधिक बारा गुणिले वाय बागिले चार चारही त्रिकुंभ बारा म्हणजेच तीन वाय बरोबर चौक अठ्ठेचाळीस बघा प्रत्येक पदाला आपण कितीनं गुणलं छेदाचा लसावी बारा आहे त्यानं हे आपल्याला तिसरं समीकरण मिळालं ओके आता दुसऱ्या समीकरणाचा आपण लसावी काढायचा दोन आणि चारचा लसावी किती मिळणार आपल्याला चार मिळणार आहे ओके म्हणजेच दुसऱ्या समीकरणाला दो छेदाच्या लसावी काय करायचं चारनं गुणायचं मधवी आपण या ठिकाणी समीकरण दोन ला छेदाच्या छेदाच्या लसावी लसावी चारने गुन। चारने गुन। चारने चार ने गुणन चारने गुणन आता प्रत्येक पदाला आपण चार न गुणास चार गुणिले एक्स भागिले दोन म्हणजे बे दोन्ही चार म्हणजे आपल्याला मिळतं दोन एक्स वजा चार गुणिले वाय वाहिले चार चारला चार गेलं म्हणजे या ठिकाणी फक्त वाय राहिलं बरोबर चार एके चार असं आपल्याला मिळालं हे चौथं समीकरण बघा ओके आता तिसऱ्या आणि चौथ्या समीकरणाचं निरीक्षण करायचं कुठल्या चलाचा सगुणक सारखा आहे का बघा इथं एकचा सगुणक चार आहे एकचा सगुणक दोन आहे म्हणजे सारखा नाही इथं तीन आहे इथं वाजा एक आहे ओके तर सारखा सगुणक आपल्याला या ठिकाणी करून घ्यावा लागणार आहे मग आपण समीकरण चारला जर दोन्ही बाजू तीन न गुणलं तर काय होणार आहे तीन वाय इथेही तीन वाय होणार आहे बोलूया आपण या ठिकाणी समीकरण चारच्या दोन्ही बाजूत दोन्ही बाजूत कितीने गुणायचं आहे आपल्याला तीन ने तीन ने गुणून काय मिळणार बघा मग तीन दुनी सहाय्यक्स वजा तीन वाय बरोबर तीन चोक बारा हे मिळालं आपल्याला पाचवं समीकरण बघा हे आपल्याला चौथ्या समीकरणावरून मिळालं आहे मग आता आपण कुठल्या समीकरणाचा विचार करायचा तिसऱ्या आणि पाचव्या मग समीकरण तीन आणि पाच ची जर बेरीज केली तर वायचा लोप होतो मग लिहूया आपण या ठिकाणी समीकरण तीन व समीकरण पाच ची बेरीज बेरीज करून या दोन समीकरणांची बेरीज केली तर बघा तिसऱ्या समीकरणात चार एक्स अधिक सहा एक्स म्हणजेच किती झाले एक्स दहा एक्स अधिक तीन वयला वजा तीन वय निघून गेले बरोबर अठ्ठेचाळीस आणि हे बारा म्हणजेच किती आले साठ साठ म्हणून यक्स बरोबर साठ भागिले दहा बरोबर दहा चक्क साठ म्हणून यक्स बरोबर आपल्याला किती मिळालं या ठिकाणी सहा ही आपण किंमत काय करूया चौकटीमध्ये अशी ठेवायची आता ही ची किंमत सोपा असणारं समीकरण एक ते पाच मधील सोपा असणारं समीकरण कुठलं आहे ते बघायचं त्याच्यामध्ये ठेवायचं तिसरं समीकरण नाही मग आपण काय करूया ची किंमत ची किंमत समीकरण समीकरण कोणतं तीन मध्ये ठेऊ समीकरण तीनमध्ये ठेवू ओके आता आपण ते समीकरण तिसरं काय आहे करायचं पुन्हा उतरून चला घेऊया उतरून मग आपण तिसरं समीकरण काय आहे बघा चार यक्स अधिक तीन वाय बरोबर अठ्ठेचाळीस ओके आता त्याच्यामध्ये आपण काय करायची यक्ची किंमत ठेवायची किती आहे सहा म्हणून चार गुनिले सहा अधिक तीन वाय बरोबर अठ्ठेचाळीस म्हणून साई साईचोक चोवीस अधिक तीन वाय बरोबर अठ्ठेचाळीस म्हणून तीन वाय बरोबर अठ्ठेचाळीस वजा चोवीस म्हणून तीन वाय बरोबर चोवीस गुन्हे अठ्ठेचाळीस म्हणजे आलं वजा बाकी चोवीस म्हणून वाय बरोबर चोवीस भागिले तीन म्हणून वाय बरोबर तीन अठ्ठे चोवीस या ठिकाणी वायची किंमत आपल्याला किती मिळाली आठ म्हणून उक्कल बरोबर उक्कल बरोबर वाय बरोबर यक्सची यक्स किंमत सहा आहे आणि वायची किंमत किती आहे आठ आहे ही मिळाली आपल्याला ह्या एक सामायिक समीकरणाची उक्कल ओके आता आपण पाहूया उदाहरण क्रमांक दोन काय दिले ते समीकरण उतरून घेऊया यक्स बागिले तीन अधिक पाच वाय बरोबर तेरा हे पहिलं समीकरण दिलेलं आहे दुसरं आहे ते म्हणजे दोन यक्स अधिक वाय भागिले दोन बरोबर एकोणीस हे दुसरं समीकरण आता पहिल्या समीकरणामध्ये समी एक छेद आलेला आहे मग ज्या पदांना छेद नाही त्या पदांना त्या संख्येनं गुणायचं एवढंच काम करायचं म्हणून एकवरून समीकरण एकवरून तीननं काय करायचं पाच वायला आणि तेराला फक्त गुणायचं मग काय होणार आपल्याला समीकरण मिळणार यक्स आधी पंधरा वाय बरोबर तेरा त्रिक एकोणचाळीस हे मिळालं आपल्याला तिसरं समीकरण तसंच आता दुसऱ्या समीकरणामध्ये दोन हीच संख्या फक्त छेदात आहे त्या संख्येनं दोन एक्सला आणि एकोणीसला गुणायचं समीकरण दोनवरून समीकरण दोनवरून दोन Uh, बर करन, काय मिळणार आपल्याला चार यक्स अधिक वाय बरोबर एकोणीस दोन्ही अडतीस असं आपल्याला मिळालं हे चौथं समीकरण ओके आता काय करायचं या ठिकाणी स गुणक सारखे करून घ्यायचे तर सगुणक सारखे करून घ्यायचं झालं तर आपल्याला सोपं कुठलं आहे तर समीकरण तीनच्या दोन्ही बाजूत आपण चारनं जर गुणलं तर आपल्याला ते सोपं जाईल ओके मग असं तर त्या पद्धतीनं आपण जाऊया समीकरण तीनला दोन्ही बाजूत दोन्ही बाजूत कितीने गुणायचं चा? चारने गुण ने गुण गुणूया आपण तीनला चार गुणिले एक्स म्हणजे चार एक्स अधिक पंधरा चौक साठ वाय बरोबर एकोणचाळीसला चार नऊन या चार नव्या छत्तीस अशी सहा चार तीन चार त्रिकोण बारा तीन पंधरा एकशे छप्पन असं एक मिळालं आपल्याला हे पाचवं समीकरण ओके okay? आता आपण काय करायचं चौथ्या आणि पाचव्या समीकरणाचा विचार करायचा मग समीकरण पाच मधनं आपण समीकरण चार काय करूया वजा करूया समीकरण पाच मधून समीकरण चार वजा करू ओके okay? आता पाचवं समीकरण अगोदर लिहून घ्यायचं चार यक्स अधिक साठ वाय बरोबर एकशे छप्पन त्याच्या खाली कुठलं समीकरण लिहून घेणार आपण आता चौथं चार यक्स अधिक वाय बरोबर अडतीस वजापैकी करायची आहे आडवी एक अशी खाली रेख आपण मारून घ्यायची खालच्या पदांची चिन्ह बदला याचं झालं वाजा याचंही झालं वाजा याचं सुद्धा झालं वाजा आता आपण ही वाजा बाकी करूया आठ नाठ सोळाशे आठ नाठ सोळा हच्याला एक चार आणि पाच आणि एक एकशे अठरा साठ वायमधून एक वाय गेले एक म्हणजेच एकोणसाठ वाय राहिले हे चार एक सोळा चार एकशे निघून गेले म्हणून या ठिकाणी वाय बरोबर एकशे अठरा भागिले एकोणसाठ बरोबर एकोणसाठ दोन्ही एकोणसाठ दोन्ही किती एकशे अठरा म्हणून वाय बरोबर आपल्याला काय मिळालं वाय बरोबर दोन ही किंमत मिळाली आपण ती काय करूया अशी चौकटीमध्ये ठेवूया ओके आता वायची किंमत सोपं कुठलं समीकरण आहे बघा ठीक आहे तिसरं समीकरण सोपं आहे किंवा चौथ्यात ठेवा वायची किंमत वायची किंमत वायची किंमत समीकरण समीकरण चारमध्ये ठेवू समीकरण चार मध्ये ठेवू मग चौथं समीकरण काय आहे बघा चार यक्स अधिक वाय बरोबर अडतीस आहे ते उतरून घ्यायचं म्हणून चार यक्स अधिक वायची किंमत किती आहे दोन बरोबर अडतीस म्हणून चार यक्स बरोबर अडतीस हे दोन तिकडे गेलं म्हणजे वजा दोन झाले म्हणून चार यक्स बरोबर अडतीसमधून दोन गेले राहिले छत्तीस म्हणून चार सॉरी एक्स बरोबर छत्तीस भागिले चार चार नव्हे छत्तीस म्हणून यक्स बरोबर आपल्याला किंमत मिळाली नऊ अशी आपण ही चौकटीमध्ये ठेवूया म्हणून उक्कल बरोबर उक्कल बरोबर यक्स क्वामा वाय बरोबर नऊ क्वामा दोन अशी आपल्याला ह्या एक सामायिक समीकरणाची उक्कल मिळालेली आहे लगेचच पाहणार आहोत आपण आता पुढचं उदाहरण उदाहरण क्रमांक तीन दोन भागिले यक्स अधिक तीन भागिले वाय बरोबर तेरा हे दिलेलं पहिलं समीकरण आहे ते उतरून घेऊया दोन भागिले यक्स अधिक तीन भागिले वाय बरोबर तेरा याला आपण पहिलं समीकरण समजूया दिलेलं दुसरं समीकरण काय बघा पाच भागिले एक्स वाजा चार भागिले वाय बरोबर वाजा दोन याला दुसरं समीकरण समजूया आता छेदामध्ये इथं एक्स आणि वाय आलंय मग लसावी काय येणार एक्स वाय मग आता काय करायचं समीकरण एकच्या दोन्ही बाजूत एक्स वाय त्याचबरोबर समीकरण दोनच्या दोन्ही बाजूत एक्स वाय नच गुणायचं समीकरण एक व समीकरण दोनच्या दोन्ही बाजूत दोन्ही बाजूत एक्स वायने गुणून एक्स वायने गुणून कारण का दोन्ही समीकरणांच्या छेदाचा लसावी एक्स मिळतो मिळतोय म्हणून आपण डायरेक्ट एकच विधान या ठिकाणी केलेलं आहे मग आता पहिल्या समीकरणाला एक्स वायनं गुणलं एक्स वाय गुणिले दोन बागीले एक्स म्हणजे एक्सला एक्स गेले म्हणजे या ठिकाणी दोन वाय मिळतं आधिक एक्स वाय गुणिले तीन बाय गेले वाय म्हणजे वायला वाय गेलं म्हणजे या ठिकाणी तीन एक्स मिळतं बरोबर तेरा गुणिले एक्स वाय म्हणजे तेरा एक्स वाय हे आपल्याला मिळालं तिसरं समीकरण ओके त्याच्यानंतर दुसऱ्या समीकरणाला एक्स वायनं प्रत्येक पदाला गुणूया एक्स वाय बरोबर म्हणजे या ठिकाणी ला एक्स गेले राहिले पाच वाय पाच वाय वाचा या ठिकाणी राहतंय चार एक्स बरोबर वजा दोन यक्स वाय असं आपल्याला मिळालं हे चौथं समीकरण ओके आता काय करायचं या ठिकाणी सहगुणक सारखे करून घ्यायला पाहिजेत मग सहगुणक सारखे करून घेत असताना आपण इथं यक्सचा लोप करायला बरा आहे याचा अधिक चिन्ह याचं वजा चिन्ह आहे म्हणजे सगुणक सारखे झाले की याचं पटकन आपल्याला लोप करता येईल मग या ठिकाणी समीकरण तीनला समीकरण तीनला कितीने गुणूया या चारनं समीकरण तीनला चार ने व समीकरण चारला किती न गुणूया तीन ने गुण तीन ने गुण आता आपण तिसऱ्या समीकरणाला अगोदर चार न गुण या चार दोन्ही आठ वाय अधिक चारित्रिकुण बारा यक्स बरोबर तेरा चौक बावन एक्स वाय हे मिळालं आपल्याला पाचवं समीकरण आता चौथ्या समीकरणाला आपण तीन बनायचं आहे तीना पाचची पंधरा वाय वजा तीन चौक बारा यक्स बरोबर वजा तीन दोन्ही सहा यक्स वाय असं मिळालं आपल्याला हे सहावं समीकरण ओके आता पाच आणि सहा या दोघांची जर बिरीज केली की एक्सचा लोप आहे मग आपण लिहूया या ठिकाणी समीकरण पाच व समीकरण सहाची बेरीज बेरीज करून सहाची बेरीज करून काय येतं बघा पंधरा ना आठ तेवीस तेवीस वाय हे अधिक बारा एक्स वजा बारा एक्सला निघून गेले बरोबर या ठिकाणी आता किती येणार शेहेचाळीस बावन वजा सहा म्हणजे शेहेचाळीस एक्स वाय काय म्हणाल आपल्याला शेहेचाळीस एक्स वाय म्हणून या ठिकाणी आपण आता काय म्हणाल बघा हे शेहेचाळीस तेवीस म्हणून एक बरोबर शेहेचाळीस एक्स वाय भागिले तेवीस वाय ओके एक बरोबर शेचाळीस एक्स वाय भागिले वाय मग आता या ठिकाणी काय होणार आहे एक बरोबर तेवीस दोन्ही शेचाळीस दोन आणि वायला वाय निघून गेले म्हणजे राहिले किती येतं यक्स दोन एक्स म्हणून या ठिकाणी एक्स बरोबर काय मिळणार आपल्याला यक्स बरोबर एक भागिले दोन यक्सची किंमत किती मिळाली या ठिकाणी आपल्याला एक भागिले दोन लक्षात येते का बघा तुमच्या आता ही एक्सची किंमत आपण यक्षची किंमत सोपं समीकरण कोणतं वाटतंय त्याच्यामध्ये आपण आता ठेवूया यक्ष किंमत आपण काय करूया समीकरण चार मध्ये किंमत समीकरण चारमध्ये ठेवू चार मध्ये ठेवू मग चौथं समीकरण काय बघा पाच वाय वजा चार यक्स बरोबर वजा दोन यक्स वाय म्हणून पाच वाय वजा चार गुणिले यक्ष किंमत एक छेद दोन बरोबर वजा दोन गुणिले यक्ष किंमत एक छेद दोन गुणिले वाय ओके म्हणून पाच वाय वजा बे दोन्ही चार इथं दोन राहिलं बरोबर हे दोन्ही ह्या दोनदा निघून गेलं म्हणजे वजा एक गुणिले वाय म्हणजेच वजा वाय म्हणून पाच वाय हे वजा वाय इकडे घे म्हणजे अधिक वाय बरोबर हे वजा दोन उजव्या बाजूला नाही म्हणजेच ते झालं अधिक दोन म्हणून या ठिकाणी पाच वाय अधिक वाय म्हणजेच सहा वाय बरोबर दोन म्हणून वाय बरोबर दोन, दोन भागिले सहा होणार म्हणून वाय बरोबर बे की बेन बे त्रिकस्सा म्हणजे वायची किंमत आपल्याला काय मिळाली एक छेद तीन ओके म्हणून उकल बरोबर उकल बरोबर यक्स क्वामा वाय बरोबर पहिल्यांदा एक छेद दोन क्वामा एक छेद तीन या दिलेल्या एक सामायिक समीकरणाची आपल्याला ही अशा पद्धतीनं उक्कल मिळालेली आहे ओके तर संकीर्ण प्रश्न संग्रह पाच भाग एक मध्ये आपण पहिले चार प्रश्न पूर्णपणे सोडवलेले आहेत हे सर्व प्रश्न आपल्याला पूर्णपणे समजले असतील असं मी ग्रहित धरतो आपण या ठिकाणी थांबूया हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशा प्रकारच्या नवीन नवीन नवी, शैक्षणिक तोपर्यंत सर्वांना धन्यवाद